नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठीमधील अकार विल्हे हा भाग पाहणार आहे. अकार विल्हे यालाच वर्णानुक्रम असेही म्हणतात. अक्षरे क्रमानुसार लिहिणे म्हणजेच अकार विल्हे किंवा अक्षर विल्हे होय. परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे शब्द दिले जातील आणि खालील शब्द अकार विल्हे लावा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. अकार विल्हे लावताना याची योग्य पद्धत म्हणजे जे शब्द आपल्याला दिलेले आहे त्या शब्दाची फोड करणे. त्या ठिकाणी आपल्याला कठोर, कंठ, काठ असे तीन शब्द दिलेले आहेत. यासाठी आपल्याला सर्वप्रथम या शब्दाची फोड करावी लागेल. तर या ठिकाणी कठोर हा शब्द कसा तयार झाला, तर क अधिक अ अधिक थ अधिक ओ अधिक र अधिक अ अशा प्रकारे कठोर या शब्दाची आपल्याला फोड करता येईल. त्यानंतर पुढचा शब्द आहे कंठ. कंठ या शब्दाची कशा प्रकारे फोड करता येईल, तर क अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ठ अधिक अ. त्यानंतर काठ हा शब्द पहा. काठ या शब्दाची फोड क अधिक आ अधिक ठ अधिक अ अशा प्रकारे आपल्याला करता येईल. आता या शब्दांची फोड केल्यानंतर सर्वप्रथम या फोड केलेल्या अक्षरांमध्ये किंवा वर्णांमध्ये अगोदर आलेला शब्द आपल्याला पाहायचा आहे. तो वर्णानुक्रमानुसार कशा पद्धतीने येते ते आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये तिन्ही अक्षरामध्ये क क क अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. हा क शब्द तिन्ही शब्दांमध्ये सारखा असल्यामुळे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. त्यानंतर पुढचा शब्द पाहायचा आहे कोणता आला, तर कठोर आणि कंठ या शब्दामध्ये अ आलेला आहे आणि काठ या शब्दामध्ये आ हा दुसरा वर्ण आलेला आहे. मग साहजिकच अ आणि आ यापैकी अगोदर काय येईल, तर अ येईल. परंतु कठोर आणि कंठ यामध्ये अ अ हे दोन्ही शब्द सारखे आलेले आहेत, त्यामुळे पुढचा शब्द पाहायचा आहे. तर त्यानंतर पुढचे शब्द ठ आणि अनुस्वार आहे. मग ठ अगोदर येईल की अनुस्वार अगोदर येईल, तर वर्णमालेनुसार अनुस्वार अगोदर येते आणि त्यामुळे या तीनही शब्दामध्ये पहिला कोणता शब्द येईल, तर तो आहे कंठ. त्यानंतर दुसरा शब्द कोणता येईल, तो म्हणजे कठोर. आणि तिसरा शब्द कोणता येईल, तो म्हणजे काठ. या पद्धतीने आपल्याला अकार विल्हे लावता येईल. परंतु परीक्षेमध्ये अशा प्रकारे शब्दांची फोड करून लिहिणे या भागासाठी आपल्याला जास्त वेळ लागू शकतो आणि त्यामुळे मी तुम्हाला दुसरी पद्धत या ठिकाणी सांगणार आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला वर्णमाला ही माहीत असली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 6 नोव्हेंबर 2009 GR या वर्णमालेमध्ये बदल करण्यात आलेले आहे. ते बदलसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे. पुन्हा एकदा आपण वर्णमाला पाहूया. या वर्णमालेमध्ये सर्वात अगोदर काय येते, तर ते येतात स्वर. आता स्वर म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार
स्वतंत्रपणे होतो त्या वर्णांना स्वर म्हणतात. आता स्वर कोणकोणते आहेत तर पहा, अ आ ई ई उ रु लु ए ओ अ औ, हे 14 स्वर या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे 14 स्वर या क्रमानेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आहेत स्वरादी. आता स्वरादी म्हणजे काय तर ज्या वर्णाचा उच्चार करताना आधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वरादी कोणते आहेत तर अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरादी आहेत. या ठिकाणी अम आणि आहा हे दिलेले आहे, परंतु अम आणि आहा हे स्वरादी नाहीत तर अनुस्वार आणि विसर्ग हे दोन स्वरादी आहेत. व्यंजने. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या मदतीने होतो त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने कोणकोणती आहेत ती आपण पाहूया. क ख ग घ न च छ ज झ ञ त थ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ. यानंतर दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत आणि ती म्हणजे श व ञ. श व ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत कारण ही दोन जोडाक्षरे आहेत. तर ही जोडाक्षरे कशी तयार झाली हे आपण पाहूया. यामध्ये क्ष हा शब्द कसा तयार झाला तर क अधिक श अधिक अ म्हणजे क्ष. तर हा क्ष या पद्धतीने न लिहिता तो वेगळ्याच पद्धतीने म्हणजे अगोदर दिलेल्या पद्धतीने तो लिहिला जातो आणि त्यामुळे क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन आहे. त्याचबरोबर न पहा, द अधिक न अधिक य अधिक अ निय हे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि हे जोडाक्षर या पद्धतीने वर्णमालेमध्ये न लिहिता अगोदर दिल्याप्रमाणे ते लिहिल्या जाते आणि हा सर्व भाग या क्रमानुसारच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला तोंडी स्वरूपामध्ये सुद्धा अकार विल्हे लावता येईल. स्वर या ठिकाणी दिलेले आहे पहा. त्यामध्ये पहिला स्वर हा अ आहे. त्यानंतर दुसरा स्वर हा आ आहे. आ या शब्दाचा अर्थ काना असा होतो. त्यानंतर ई दिलेले आहे. ई या शब्दाचा अर्थ काना व विलँटी असा आहे, म्हणजेच तो ऱ्हस्व इकार आहे. पुढचा ई दिलेला आहे, त्यामध्ये विलँटी व काना दिलेला आहे, याचा अर्थ दीर्घ इकार होतो. त्यानंतर उ आहे, म्हणजेच उकार, ऱ्हस्व उकार. त्यानंतर दुसरा उ दिलेला आहे, याचा अर्थ दीर्घ उकार. त्यानंतर रु, याचा अर्थ रुकार. त्यानंतर लु, याचा अर्थ रुकार. त्यानंतर ए, ए या शब्दाचा एक मात्रा असा अर्थ होतो. त्यानंतर ए दिलेला आहे, ए या शब्दाचा अर्थ फक्त अर्धा चंद्र होतो. त्यानंतर ए दिलेला आहे, ए या शब्दाचा अर्थ दोन मात्रे असा होतो. त्यानंतर ओ
हो या शब्दाचा अर्थ काना व एक मात्रा होतो. त्यानंतर अ दिलेला आहे. अ या शब्दाचा अर्थ अर्धचंद्र व काना असा होतो. औ या शब्दाचा अर्थ एक काना व दोन मात्रे असा होतो. यावरून आपल्याला व्यंजनामधील कोणत्याही शब्दाचे अक्षर तयार करता येऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 14 स्वरे दिलेले आहे. यावरून व्यंजनामधील कोणत्याही शब्दाचे आपल्याला अक्षरे तयार करता येईल. कशा पद्धतीने तयार करता येईल ते पहा. त्यासाठी आपण एक व्यंजन घेऊया, ते म्हणजे क. पहा, क का की कू कू क्रू क्लू के क्या कै को प कऊ. यानंतर जोडाक्षरामध्ये अक्षरे ज्या क्रमाने आलेले असतील ती लक्षात घेऊन वरील वर्णक्रमानुसार त्यांचा क्रम लावावा. उदाहरणार्थ या ठिकाणी अ अधिक य यापासून क्य क्या अशा प्रकारचे जोडाक्षरे तयार होतात. क अधिक र यापासून क्र क्रा क्री. क अधिक ल यापासून क्ल क्ला क्ली. ने सुरू होणारे शब्द घ्यावे. क अधिक व यापासून व क्वा क्वी असे शब्द तयार होतात. त्या शब्दापासून सुरू होणारे शब्द घ्यावे. आतापर्यंत आपण वर्णानुक्रमाचे 5 भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. हे 5 भाग याच पद्धतीने आणि क्रमाने आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, तर यामध्ये आपण 14 स्वर पाहिलेले आहे, 2 स्वरादी पाहिले, त्यानंतर 34 व्यंजने आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने पाहिली, त्यानंतर व्यंजनापासून तयार होणारी 14 अक्षरे आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, आणि शेवटचा भाग तो म्हणजे जोडाक्षरामध्ये अक्षरे ज्या क्रमाने आलेली असतील ती लक्षात घेऊन त्यानुसार वर्णाक्रमानुसार आपल्याला त्याचा क्रम लावायचा आहे. या पद्धतीने आपण एकदा लक्षात ठेवले तरी आपल्याला तोंडी स्वरूपामध्ये आकार विल्हे लावता येईल. यासाठी एक उदाहरण पाहूया. काही शब्द दिलेले आहे, भूगोल, गणित, इतिहास आणि भाषा. हे 4 शब्द आपल्याला आकार विल्हेनुसार लावायचे आहे. तर यासाठी सर्वप्रथम 4 पैकी आपल्याला शब्द शोधायचा आहे. यामध्ये स्वर आलेला आहे का, तर स्वर आलेला आहे का पहा. सर्वप्रथम ज्यामध्ये एक स्वर आलेला आहे ते म्हणजे इतिहास या शब्दामध्ये ई. अजून दुसरा स्वराचा कोणता शब्द आहे का, तर नाही. आणि त्यामुळे अकार विल्हे लावताना पहिला शब्द आपला येईल तो म्हणजे इतिहास. आता स्वरादी आलेला आहे का, तर यामध्ये स्वरादी आलेला नाही. त्यानंतर व्यंजन पहा. आता यामध्ये व्यंजनामध्ये भूगोल, गणित आणि भाषा हे शब्द आलेले आहे. मग यामध्ये भ अगोदर येते की ग अगोदर येते, तर ग येते. आणि म्हणून गणित हा शब्द आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. आता भूगोल आणि भाषा यामध्ये भ हे शब्द सारखे आहे आणि त्यामुळे आपल्याला एका शब्दाचे 16 शब्द हा भाग पाहावा लागेल. भू अगोदर येते
की भा अगोदर येते, तर भा अगोदर येते आणि म्हणून भाषा हा शब्द आपल्याला घ्यावा लागेल आणि त्यानंतर राहिलेला शब्द तो म्हणजे भूगोल. अतिशय सोप्या पद्धतीने हा भाग सर्व आपल्याला लिहिता येईल. दुसरं उदाहरण पाहूया. उदाहरण पहा, मी, माझा, तू, तुझा. आता आपल्याला हे आकार विल्हे कसं लावता येईल? यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन आणि 16 शब्द यानुसार आपल्याला हा पाहायचा आहे. तर हे चारही शब्द व्यंजने आहेत. मग यामध्ये म अगोदर येते की त अगोदर येते? तर साहजिकच त हे अगोदर येते आणि त्यामुळे तू, तुझा फक्त आपल्याला या दोन शब्दाचा या ठिकाणी विचार करावा लागेल. मग अगोदर ऱ्हस्व तू येते की दीर्घ तू येते? तर यामध्ये अगोदर ऱ्हस्व तू येते, त्यामुळे तुझा हा शब्द येईल. नंतर दीर्घ तू येते, त्यामुळे तू हा शब्द आपल्याला लिहावा लागेल. त्यानंतर मी, माझा, यापैकी मी अगोदर येते की मा अगोदर येते? तर मा अगोदर येते म्हणून माझा हा शब्द लिहावा लागेल आणि त्यानंतर मी. अकार विल्हे या भागाचा जेवढा आपण अधिक जास्त सराव करू तेवढा अधिक आणि चांगल्या पद्धतीने व कमी वेळेमध्ये आपल्याला अकार विल्हे लावता येईल. उदाहरण पाहूया. 4 3 2 1 हा प्रश्न एका स्पर्धा परीक्षेमध्ये आला होता आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 1 2 3 4 या पद्धतीने अकार विल्हे लावले होते. तर मी सांगितल्यानुसार त्या पद्धतीनुसार जर आपण हा भाग सोडवला तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि लवकर आपण ते सोडवू शकू. याचा अकार विल्हे कसं होईल ते पहा. 1 4 3 2 भाषा मराठी क्रियापद भाव या शब्दांचे अकार विल्हे पहा. क्रियापद भाव भाषा मराठी. आरसा आनंद आजी आम्ही या शब्दांचे आकार विल्हे पहा. आनंद आजी आम्ही आरसा. मोहर फळ पान फूल याचे आकार विल्हे. पान फळ फूल मोहर. रूपांतर स्वप्न अंतर मजूर याचे आकार विल्हे कसे होईल? तर अंतर मजूर रूपांतर स्वप्न. डॉक्टर इंजेक्शन पेशंट नर्स या शब्दांचे आकार विल्हे कसे होईल? तर इंजेक्शन डॉक्टर नर्स पेशंट. पुढचं उदाहरण पाहूया, ते म्हणजे स्टेशन लखनऊ गर्दी लक्ष कसे होईल ते पहा. गर्दी लखनऊ लक्ष स्टेशन. शिक्षण प्रशिक्षण सहनशक्ती दुरवस्था याचा आकार विल्हे पहा. दुरवस्था प्रशिक्षण शिक्षण सहनशक्ती. पांढरे केस काळे केले एक वाक्य आहे. या वाक्याचं
जे शब्द दिलेले आहे ते शब्द आपल्याला आकार विल्लेनुसार लिहायचे आहे, ते कसे होईल ते पहा। काळे, केले, केस, पांढरे। झरा, खोद, उमेद, आणखी या शब्दांचे आकार विल्ले पहा। आणखी, उमेद, खोद, झरा। बळ, गाणे, घट्ट, पाणी या शब्दांचे आकार विल्ले पहा कसे होतात। गाणे, घट्ट, पाणी, बळ। पिंजरा, पक्षी, जायबंदी, सुटका याचे आकार विल्ले। जायबंदी, पक्षी, पिंजरा, सुटका। मांजर, पिल्लू, कुत्रा, छावा याचे आकार विल्ले। कुत्रा, छावा, पिल्लू, मांजर। हात, पाय, नाक, डोळे याचे आकार विल्ले। डोळे, नाक, पाय, हात। विक्री, खरेदी, तोटा, नफा खरेदी, तोटा, नफा, विक्री या पद्धतीने आपल्याला आकार विल्ले लिहावं लागेल। सूर्यफूल, मोगरा, गुलाब, चाफा याचा आकार विल्ले। चाफा, गुलाब, मोगरा, सूर्यफूल असे होईल। रणशिंग, विगुल, तुतारी, नगारा याचा आकार विल्ले पहा कसं होते। तुतारी, नगारा, विगुल, रणशिंग। संत, महंत, साधू, महापुरुष। संत, महंत, महापुरुष, साधू। वैभव, शारदा, वीणा, शीतल। वीणा, वैभव, शारदा, शीतल। बाहुली, खेळ, भाजी, मुलगी। खेळ, बाहुली, भाजी, मुलगी। धन्यवाद।